नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण बिस्किटं एवढी खुसखुशीत आणि खूप सारे पडदे लेयर्स असलेली शंकरपाळी कसे बनवायचे ते बघणार आहोत खूप साऱ्या टिप्सही मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी घेणार आहे वन फोर्थ कप तूप तर तूप आपल्याला सेमी लिक्विड घ्यायचे से, म्हणजे अशा प्रकारचं घ्यायचे जर तुम्ही घट्ट तूप घेतलं तर ते मेल्ट झाल्यानंतर खूप जास्त होतं तर इथं मी वन फोर्थ कपाचा वापर केला आहे तर जर तुम्हाला एक किलोचे शंकरपाळे बनवायचे असेल तर तुम्ही एक कप तूप इथं वापरू शकता आता तुपाच्याऐवजी तुम्ही डालडासुद्धा वापरू शकता तर मला पाव किलोचे शंकरपाळे बनवायचे तर त्यासाठी मी इथं वन फोर्थ कप घेतलं आहे त्यामध्येच त्याच कपाने मोजून मी वन फोर्थ कपच दूध घेतलेलं आहे आणि साखर पिठी साखरही मी घेणार आहे तर सेम मेजरमेंट ठेवायचं आहे दूध तूप आणि पिठ्ठी साखरेचं तर साखर घेते वेळेस अशा प्रकारे व्यवस्थित दाबून घ्यायची म्हणजे शंकरपाळे आपले व्यवस्थित गोड होतात आणि तुम्हाला जर अजून थोडंसं गोडसरपणा हवा असेल तर अजून एखाद दोन चमचे तुम्ही साखर वाढवू पण शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया दूध पिठी साखर आणि आपलं तूप तर तुपाच्याऐवजी तुम्ही डाळड्याचा वापरसुद्धा करू शकता पण तुपाने खूप छान चव येते आता हे तिन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकंसं गरम करून घ्यायचं आहे शक्य तितकं कमी गरम करायचं आहे फक्त आपल्याला साखर इथं विरघळून घ्यायची आहे जर तुम्ही हे जास्त गरम केलं तर दूध जे आहे ते आपली फाटायची शक्यता असते त्यामुळे अगदी हाताने तुम्ही टच करू शकाल इतकंच गरम हे करून घ्यायचं आहे तर आता आपली साखर छान विरगळली आहे दूधही हलकंसं गरम झालं आहे तर गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जर गरम राहिलं तर आ, आपले जी शंकरपाळे आहे ती कडक होऊ शकतात तर इथे एका बाऊलमध्ये मी घेतलेला आहे मैदा तर दीड कप मैदा मी इथे घेतला आहे म्हणजे पाव किलो मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर मीठ घालणार आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये तुम्ही मीठ घातलं तर त्याची चव अजूनच चांगली लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जो अर्धा कप मैदा आहे तो मी नंतर वापरणार आहे इथं आपण जे मिश्रण गरम करून घेतलं होतं त्याला अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून मी थंड करून घेणार आहे चमच्यानी आपल्याला याला हलकंसं मिक्स करायचं आहे त्याने काय होतं की ते मिश्रण हलकं होतं आणि आप आपले जे शंकरपाळे आहे ते खूप छान असे जाळीदार बनतात तर आता मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी हे मैद्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकताय पूर्ण मी इथं घालून घेतलं आहे आणि याला मळून घेणार आहे आता आपण जो मैदा साईडला ठेवला होता तोही थोडा थोडा करून यामध्ये घालून घ्यायचा आहे जे मी तुम्हाला मेजरमेंट सांगितले ते पूर्ण पाव किलो मैद्याचं मी सांगितलेलं आहे पाव किलो मैद्यासाठी तुम्हाला वन फोर्थ कपच वापरायचं आहे तर तुमचं दोन्ही मिश्रण एकदम बरोबर होतं तर इथं तुम्ही बघू शकता पूर्ण मैदा मी वापरलेला आहे आणि आपलं पीठ आता व्यवस्थित बाइंड झालेलं आहे आपल्याला इथं काहीच कमी जास्त झालेलं नाही आहे आपला मैदाही शिल्लक राहिलेलं नाही आहे किंवा आपलं जे तूप आणि दुधाचं मिश्रण आहे ते पण शिल्लक राहिलेलं नाही अगदी बरोबर झालेलं आहे आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन मिनटासाठी व्यवस्थित मळून घेतल्यानंतर पीठ छान मिक्स होतं तर इथं अशा प्रकारे पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकते छान सॉफ्ट असं पीठ आपलं मळून तयार झालंय तर आता या पिठाचे दोन गोळे करून घेणार आहे याला साईडला ठेवायची बिलकुलच गरज नाही आहे तुम्ही लगेचच याचे शंकरपाळे बनवू शकता किंवा याला कुटायची सुद्धा गरज नाही आहे फक्त एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं की आपल्याला दूध जे आहे ते जास्त गरम करायचं नाही आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच दुधाचा वापर करायचा आहे जर तुम्ही दूध गरम गरम या मैद्यामध्ये घालून घेतलं तर शंकरपाळे खूप कडक होतात आणि जर तुमचं तूप जास्त झालं तर ही शंकरपाळे जे आहे ते तेलामध्ये टाकताच विरघळून जातात त्यामुळे अगदी परफेक्ट मेजरमेंट ठेवायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे एक पोळी लाटून घ्यायचे तुम्हाला किती जाड हवे त्यानुसार तुम्ही याची जाडी ठेवू शकता तर इतक्या प्रमाणात मी याची जाडी ठेवलेली आहे आणि हे लाटते वेळेस अगदी हलक्या हाताने लाटायचे म्हणजे ज्याचे लेयर्स आहेत ते अश अगदी तसेच राहतील बिलकुल ते एकमेकाला चिकटणार नाहीत आणि याचे जे काठ आहेत ते मी कापून घेतलेत कारण ते थोडेसे ओबड आहेत कारण आपण यामध्ये भरपूर सारं तूप घातले त्यामुळे याचे काठ थोडेसे असे होतात त्यामुळे असं चौकोनी करून आहे आणि नंतर याला मी कापून घेणार आहे तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा याला कापू शकता किंवा अशा प्रकारे माझ्यासारखं चौकोनीसुद्धा कापून घेऊ शकता साईज तुमच्या आवडीनुसार लहान मोठी तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे मी हे कापून घेतलेत तुम्ही यांची थिकनेस बघू शकता जास्त जाडही नाही आहेत आणि जास्त पातळही नाही आहेत अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं मी याला ठेवलेलं आहे तर बघा हे अशा प्रकारे झालेले आहेत तयार तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे जे शंकरपाळे आहेत तेही सेम पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत सर्व मी इथं बनवून घेतले इथं तुम्ही बघू शकताय पाव किलो मैद्याचे भरपूर आपले शंकरपाळे बनवून तयार झालेत तर आता हे साईडला ठेवून देते आणि गॅसकडे जाऊया तर गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल आपलं छान गरम झालं आहे सध्याला आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवर आपण हे शंकरपाळे तेलामध्ये घालून घेऊया आणि एकदा का शंकरपाळे तेलामध्ये आपण घातले की गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरच आपण हे तळून घेणार आहोत सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे म्हणजे एकदम आपण शंकरपाळे यामध्ये ते घातल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होणार नाही म्हणून आणि एकाच वेळेला भरपूर घालायचे नाही जेवढे आपल्या कढईमध्ये बसतील अगदी तेवढेच घालायचे तर आता गॅसची फ्लेम मी मिडियम करून घेतली आहे आता मिडियम गॅसवर आपण याला छान सोनेरी कलरवर तळून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता परफेक्ट मेजरमेंट आपलं झालं होतं तर बिलकुल तेलामध्ये हे विरघळलेले नाही आहेत तर तुम्ही अशा प्रकारे जर बनवले तर तुमचे शंकरपाळे खूप छान खुसखुशीत असे बनून तयार होतील तर याला मी व्यवस्थित तळून घेणार आहे सर्व बाजूंनी अशा प्रकारे पलटत पलटत तर इथं तुम्ही बघू शकताय मस्त असे याचे लेअर्स आलेले आहेत ले आणि कलरही खूप सुंदर आला आहे तर यांना मी काढून घेते बघा किती छान आपले शंकरपाळे बनवून तयार झालेत तर आता हे जे शंकरपाळे आहे ते आपण पेपरवर काढून घेऊया मस्त असे याचे लेअर्स आलेले आहेत ले एकसारखा कलर आलेला आहे तर अशाच प्रकारे याला मी पेपरवर काढते आणि बाकीचे जे शंकरपाळे आहेत ते पण तळून घेते सध्याला मी गॅसची फ्लेम हाय ठेवली आहे हाय फ्लेमवर हे तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि नंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची जर तुम्ही एकदम कमी तेल गॅसची फ्लेम ठेवली तर हे खूप तेलकट होतील आणि तेलामध्ये ते विरघळायची पण शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा शंकरपाळे तळते वेळेस म्हणजे ते, ते आतपर्यंत तर छान तळले जातात तर आणि सर्व बाजूनी अशा प्रकारे पलटत आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे तर बघा आपली दुसरी बॅच ही तळून तयार झाली आहे मस्त असा कलर आलेला आहे पाहता क्षणिक खव खायला खायची इच्छा होईल इतके चविष्ट लागतात आणि तुम्ही हे ओठाने खाऊ शकता इतके सॉफ्ट बनून तयार होतात आणि एक वेळेस तुम्ही बनून हे महिनाभर आरामात ठेवू शकता एअरटाईट डब्यामध्ये भरून बिलकुल खराब होत नाहीत प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता किंवा दिवाळीमध्येही तुम्ही नक्की बनवू शकता तर अशाच प्रकारे आपण सर्व शंकरपाळे तळून घेऊया तर इथे मी सर्व शंकरपाळी तळून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर बनून तयार झाली आहेत छान असे ह्याचे लेयर्स आलेले आहेत तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते तर अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट मेजरमेंटने आपली शंकरपाळी तयार झाली तुम्हाला एक तोडून दाखवते तर बघा आतमध्ये किती सारे लेयर्स आहेत नक्की बगा तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद